सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये 736 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। संपूर्ण राज्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये 736 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सर्वात जास्त गगनबावडा परिसरामध्ये 105 मिलीमीटर पाऊस झाला आहे, तर राधानगरीमध्ये 95 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पाण्याखाली गेले। दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी नागरिक कर्नाटक महाराष्ट्र राज्यातून देवदर्शनासाठी येत आहेत। दत्त मंदिर पाण्याखाली गेल्यामुळे देवदर्शनाची व्यवस्था वरच्या मंदिरात प्रशासनाने आणि ग्रामपंचायत नृसिंहवाडी यांनी केला आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये तसेच कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर असणारं श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिर पाण्याखाली गेलं आहे। या वर्षीच्या पहिल्या पावसामध्ये मंदिर पाण्याखाली गेलं आहे। तर गेल्या वेळेला गेल्याच आठवड्यामध्ये दक्षिण दर सोहळा 2 वेळा पार पडलाय। त्याचबरोबर पावसाचा जोर ओसरला असला तरी धरण क्षेत्रामध्ये पावसाची जोरदार हजेरी चालू आहे। मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। पावसाने विश्रांती जरी घेतली असेल तरी राधानगरीतून पाणी सोडण्यात आलं आहे। 2836 पाणी क्युसेस सोडण्यात आलेलं आहे। त्याच जर बघितलं तर पंचगंगेने कृष्णेला पूर आलेला आहे, त्यामुळं वाडीचं मंदिर पाण्याखाली गेलं आहे। राधानगरीनं पाणी सोडल्यामुळं दोन्ही नद्यांची पातळीत वाढ होत आहे। त्यामुळं ग्रामीण भागातील नागरिकांना सतर्कता इशारा दिला आहे की घरामधल्या कोणी बाहेर पडू नये, नदीचा प्रवाह सोडून कोणी जाऊ नये। रस्ते बंद झाले, जवळजवळ 75 बंधारे सध्या जिल्ह्यातील बंद आहेत। कोल्हापूर जिल्हा असू दे, सातारा जिल्हा असू दे किंवा सांगली, तिकडे जाऊन मुसळधार पाऊस पडत आहे। एकंदर जिल्ह्यामध्ये जर पाऊस बघितला तर 753 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। राधानगरी गगनबावडा या भागामध्ये जो अतिवृष्टीसारखा पाऊस काल झालेला आहे, पण आज सकाळपासून पावसानं उघडीप दिली जरी असली तरी धरण क्षेत्रामध्ये पाऊस जोरात अजूनही पडत आहे। त्यामुळं राधानगरीतून सध्या 2 दरवाजे उघडल्यामुळे पाणी सोडल्यामुळे पंचगंगेला पूर आलेला आहे आणि कृष्णा नदीला पूर आला। इचलकर येऊन साईनाथ जातो। त्यामुळे आज सकाळपासूनच राधानगरी धरणातून 28.35 क्युसेक पाणी राधानगरी धरणातून सोडण्यात येत आहे। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होत आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीतील 75 बंधारे पाण्याखाली गेलेत, तर काही गावांना जोडणारे रस्ते सध्या गावांशी संपर्क तुटलेला आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।